उद्या 9 मार्च. या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर अर्थमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प हा विशेष असणार आहे. त्याचबरोबर हा अर्थसंकल्प महाअर्थसंकल्प आणि जनसंकल्प असल्याचं एका कार्यक्रमात फडणवीस यांनी स्वतः सांगितलं आहे. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का आपल्या राज्याचा अर्थसंकल्प कशा प्रकारे सादर केला जातो? आणि हेच आजच्या लेट्सअप विषय सोपामध्ये आपण जाणून घेणार आहोत. राज्याचे 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस यावेळी पहिल्यांदाच एक अर्थमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे फडणवीस त्यांचा अर्थसंकल्प कशा प्रकारे सादर करतील याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. तर अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या विविध बैठका आणि कार्यक्रम सुरू आहेत. त्याचबरोबर या अर्थसंकल्पासाठी त्यांनी विविध स्तरावर चर्चा देखील घेतल्या आहेत. त्याचबरोबर सर्व मंत्री, सचिव, उद्योग संघटनांशी देखील त्यांनी पूर्व बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे गेल्या 2 वर्षांपासूनची असलेली कोरोनाची परिस्थिती आणि आता 2024 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सर्वच घटकांना खुश करणारा असेल असं देखील भाजपच्या गोटातून समजतंय. आता येऊयात आपल्या मुख्य विषयाकडे. आपला आजचा मुख्य विषय आहे तो म्हणजे आपल्या राज्याचा अर्थसंकल्प कशा प्रकारे सादर केला जातो. याचं उत्तर शोधत असताना स्वतः उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच आम्हाला हे उत्तर मिळालं आहे. कारण गेल्या काही दिवसापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाचं नाव आहे अर्थसंकल्प सोप्या भाषेत. आणि याच पुस्तकामध्ये त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे की आपल्या राज्याचा अर्थसंकल्प कशा प्रकारे सादर केला जातो किंवा हा अर्थसंकल्प कसा तयार होतो. या पुस्तकामध्ये लिहिताना फडणवीस यांनी लिहिलं आहे की सुरुवातीला हे लक्षात घेणं आवश्यक आहे की अर्थसंकल्प म्हणजे काही फक्त आकड्यांचा खेळ नाही. अर्थसंकल्प म्हणजे वर्षभरामध्ये गाठायची उद्दिष्ट आणि त्यासाठी लागणारी संसाधनं यांचा गाठलेला ताळेबंद आहे. त्याचबरोबर ते पुढे असं देखील म्हणतात की आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने जमा आणि खर्च यांचा अंदाज तयार करणं देखील तितकंच गरजेचं असतं. तर मार्चमध्ये जरी आपला राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असला तरी हा अर्थसंकल्प तयार करण्याची आणि त्याचबरोबर वेळोवेळी म्हणजे सातत्याने या अर्थसंकल्पाची आढावा घेण्याची प्रक्रिया ही वर्षभर निरंतर सुरू असते. आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्याची किंवा तयार करण्याची प्रक्रिया ही सप्टेंबर महिन्यातच सुरू होत असते. म्हणजेच उद्या सादर होणारा आर्थिक वर्ष 2023 आणि 2024 अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया ही 2022 सप्टेंबरमध्ये सुरू झाली होती. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी प्रशासनाकडून ज्या योजना किंवा प्रक्रिया राबवल्या जातात या प्रक्रियेचं वेळापत्रक आणि सूचना जारी करण्याचं काम हे वित्त विभागाकडून केलं जातं. यासाठी प्रत्येक विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व राज्याबाहेरील राज्यस्तरीय त्याचबरोबर क्षेत्रीय कार्यालय संबंधित विभाग प्रमुखांना आपले अंदाजित खर्च सांगतात. मागील आणि चालू वर्षातील खर्चांचे कल त्याचबरोबर आवश्यक गरजा यानुसार हे अंदाज काढलेले असतात. त्याचबरोबर विभाग प्रमुखांच्या छाननीनंतर हे अंदाज वित्त विभागाकडे सादर केले जातात. आता पाहूयात या अर्थसंकल्पाला मंजुरी कशा प्रकारे मिळते. आता अर्थसंकल्प सादर होतो म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एक कल्पना येते. ती म्हणजे अर्थमंत्री संबंधित अर्थसंकल्प सभागृहामध्ये वाचून दाखवतात आणि इतर सदस्य त्यावरती भाषण करतात. पण प्रत्यक्षात पाहिलं तर या अर्थसंकल्पाचे अनेक टप्पे असतात. यामध्ये हा अर्थसंकल्प सादर करणे, तो मंजूर होणे, त्याचं कायद्यात रूपांतर होणे आणि प्रत्यक्षरित्या राज्याच्या निधीतून खर्च करण्याची परवानगी मिळणे. ज्याप्रमाणे अधिवेशनाची तारीख ही राज्यपालांकडून ठरवली जाते त्याचप्रमाणे सभागृहामध्ये अर्थसंकल्प कोणत्या दिवशी सादर करायचा हे देखील राज्यपालच ठरवतात. आणि ठरलेल्या दिवशी इकडे विधानसभेमध्ये राज्याचे अर्थमंत्री तर तिकडे विधान परिषदेमध्ये अर्थ राज्यमंत्री हे संबंधित अर्थसंकल्पाचं भाषण वाचून दाखवतात. यामध्ये वार्षिक वित्तविषयक विवरणपत्र आणि त्याचबरोबर इतर अर्थसंकल्पीय प्रकाशनं सभागृहाच्या पटलावर ठेवली जातात, म्हणजेच सभागृहामध्ये सादर केली जातात. त्यानंतर विधानसभेमध्ये या अर्थसंकल्पावर 2 टप्प्यांमध्ये चर्चा होते. पहिला टप्पा असतो तो म्हणजे सर्वसाधारण चर्चा आणि दुसरा टप्पा असतो तो म्हणजे मतदान आणि संबंधित अनुदानांच्या मागण्यांवरील चर्चा. मात्र इकडे विधान परिषदेमध्ये संबंधित अर्थसंकल्प सादर जरी होत असला तरी त्यावर तिकडे मतदान केलं जात नाही. आणि त्यानंतर हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर 7 दिवसांपर्यंत विधानसभेमध्ये 6 दिवस आणि विधान परिषदेमध्ये जास्तीत जास्त 5 दिवस
या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने सर्व अंगांनी चर्चा होणं गरजेचं असतं. सर्वसाधारण चर्चेसाठी दिलेली ही 7 दिवसांची मुदत सहसहमतीने कमी देखील केली जाऊ शकते, म्हणजेच ती शिथिल असते. आणि ही सर्वसाधारण चर्चा तेव्हा समाप्त होते ज्यावेळी वित्तमंत्री संबंधित चर्चेवरील प्रश्नांना उत्तरं देतात. सर्वसाधारण चर्चेनंतर होते ती म्हणजे विभागवार चर्चा. या विभागवार चर्चेमध्ये सदस्य संबंधित विभागांच्या ध्येय धोरणावर, कामकाजावर आणि अर्थसंकल्पावर सविस्ताराने बोलू शकतात. आणि सभागृहातील सदस्य संबंधित अर्थसंकल्पावर प्रश्न उपस्थित करतात. या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम हे संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे असतं आणि त्यानंतर हा अर्थसंकल्प आणि मागण्या मतास टाकल्या जातात. विभागवार चर्चेसाठी ठरवून दिलेल्या दिवसांपैकी शेवटच्या दिवशी सभागृहाचं कामकाज संपण्याच्या अर्धा तास अगोदर ही विभागवार चर्चा संपवली जाते आणि त्यानंतर ज्या विभागांच्या मागण्यांवर मतदान झालं आहे त्या वगळता इतर सर्व विभागांच्या मागण्यांवरती मतदान केलं जातं, त्या मागण्या संमत केल्या जातात आणि या प्रकाराला चर्चारोध करणे असं म्हटलं जातं. आपल्या अर्थसंकल्पाबाबतच्या याच पुस्तकामध्ये पुढे देवेंद्र फडणवीस लिहितात की अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया ही अत्यंत किचकट असते. मात्र ते पुढे असं देखील म्हणतात की जेवढ्या जागरूकतेने आणि बारकावे लक्षात घेऊन ही प्रक्रिया राबवली तेवढाच हा अर्थसंकल्प वास्तववादी बनतो, अन्यथा अंदाज कोलमडतात. तर आर्थिक शिस्त राखण्यासाठी अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया ही काळजीपूर्वक राबवणे देखील तितकेच गरजेचं असल्याचं देवेंद्र फडणवीस सांगतात. त्यामुळे आर्थिक विषयामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रस असताना देखील देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पहिल्यांदाच अर्थ खातं आलंय, त्यामुळे उद्याचा अर्थसंकल्प ते कितपत आर्थिक शिस्त राखून सादर करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, राज्याचा उद्या सादर होणारा अर्थसंकल्प कशा प्रकारे सादर होईल याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बातम्यांच्या नवनवीन आणि अधिक अपडेट्ससाठी आमच्या लेट्सअप.com या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद.